गोलखेडा बाजार येथील प्राथमिक आरोग्य पथकाचा भोंगळ कारभार। चिखलदरा तालुक्यातील गोलखेडा बाजार येथील प्राथमिक आरोग्य पथक येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पायल ताते यांच्या भोंगळ कारभारामुळे येथील कर्मचारी आपली मनमानी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्राप्त माहितीनुसार गोलखेडा बाजार येथील नागरिकांनी येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी आठवड्यात एक किंवा दोन दिवसच हजेरी लावतात, बाकी दिवस तांडी मारत असल्याचे येथील अमरावती समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांच्याकडे तक्रार केली आहे। या तक्रारीची दखल घेऊन समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2020 ला या आरोग्य केंद्रात जाऊन पाहणी केली असता तर त्यांना फक्त एकच आरोग्य सेविका SM ताडिलकर ह्या आढळून आले आहे, बाकी 6 कर्मचारी अनुपस्थित होते। तसेच येथील परिचर SA गिरी हे दिनांक 15 सप्टेंबर 2020 ला अनुपस्थित असून हे हजेरी पुस्तक वर हजर असल्याचे आढळून आले आहे। बोलले जात आहे की येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टर पायल हे तर अनुपस्थित असते, परंतु यांच्या आशीर्वादाने येथील कर्मचारी पण दांडी मारत असल्याचे चित्र समजले जात आहे। गोलखेडा बाजार येथील आरोग्य केंद्रात एकूण कर्मचारी 7 असून यामध्ये गैरहजर डॉक्टर पायल, औषधी निर्माता KK पिंगे, श्रीमती SA नाठे, सांजे दाबानो खान, परिचर SA गिरी हे आढळून आले आहे। आता यांच्यावर अमरावती समाज कल्याण सभापती दयाराम काळे कशा प्रकारची कारवाई करतील याकडे गोलखेडा बाजार येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे। तसेच काळे यांनी या कामचोर कर्मचाऱ्यांवर सक्तीची कारवाई केली जाईल। तसेच अमरावती येथील DHO यांना पण या कामचोर कर्मचाऱ्यांविरुद्ध सक्तीची कारवाई झाली पाहिजे असे पत्र मी देणार असल्याचे असे आश्वासन येथील गावातील नागरिकांना दिले आहे। हे विशेष RC24 न्यूज करता राजू भास्करे अमरावती।